बरेचसे देश आता लॉकडाऊनचे कडक नियम शिथिल करत आहेत आणि न्यू नॉर्मल जीवनसरणीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. पण सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करत आहेत कारण कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही आहे. अशा परिस्थितीत आता लोक किराणा मालाचं सामान विकत घ्यायला बाहेर पडत आहेत. पण खरेदी करताना आणि घरी आल्यानंतर काय खबरदारी घ्यायला हवी हे पाहूयात. सामान खरेदी करताना आपण आजारी असल्यास किंवा COVID-19 ची लक्षणं असल्यास खरेदी करणं टाळा. किराणा सामान खरेदी करण्यासाठी बाहेर जाताना नेहमीच मास्क घाला. डोळे, तोंड आणि नाक या भागांना स्पर्श करणं टाळा. सामान खरेदी करताना आणि लाईनमध्ये उभं राहताना इतरांपासून कमीत कमी 6 फूट अंतर ठेवण्याचा सल्ला रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने दिला आहे. खरेदी सुरू करण्यापूर्वी शॉपिंग ट्रॉलीचे हँडल ओले नॅपकिन्स किंवा हँड सॅनिटायझरने साफ करून घ्या. घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्याला खरेदी कराव्या लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा. हे केल्यामुळे वेळ वाचेल आणि खरेदी लवकर संपून घरी येता येईल. खरेदीला बाहेर पडताना शक्यतो मोबाईल फोन घेऊन जाणं टाळा. पृष्ठभागेस हात लावल्यास फोनच्या स्क्रीनद्वारे व्हायरस संक्रमित होण्याची शक्यता जास्त असते. पेमेंट करताना आपण एखादं कार्ड किंवा पैसे हाताळत असाल किंवा कीपॅडचा वापर करावा लागत असेल तर सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ करा. घरी आल्यानंतर काय करावे? कमीत कमी 20 सेकंद साबणाने आणि गरम पाण्याने आपले हात स्वच्छ धुवा. भाज्या आणि फळं यासारख्या सर्व वस्तू स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा. पॅकेज केलेल्या वस्तू ओल्या कपड्याने बाहेरील बाजूने पुसून घ्या. खरेदी केलेलं सामान जागेवर ठेवल्यानंतर हात पुन्हा स्वच्छ धुवा. खाण्यापूर्वी ताजी फळं आणि भाज्या पाण्याखाली धुवा. नाणी, लिफ्टची बटणं, शॉपिंग कार्ट हँडल्स, दाराचे डोरनॉब्स इत्यादींसह वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागांवर किंवा वस्तूंना स्पर्श केल्यानंतर आपले हात नियमित धुवा. घरी ऑर्डर केल्यानंतर संशोधकांच्या म्हणण्यानुसार COVID-19 हा विषाणू काही दिवसांपर्यंत पृष्ठभागांवर टिकून राहू शकतो. म्हणूनच स्वयंपाकघरातील साधने निर्जंतुक करणे, किचनची साफसफाई करणे हे आवश्यक आहे. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला वस्तू दाराच्या बाहेर किंवा सुरक्षित काउंटरजवळ ठेवायला सांगा. पार्सल उचलल्यानंतर आपले हात धुवा आणि मग अन्न एका वेगळ्या कंटेनरमध्ये काढून घ्या. अन्न सेवन करण्यापूर्वी आपले हात गरम पाणी आणि साबणाने पुन्हा धुवा. अशाच काही व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. रुपाली शिंदे, लोकमत, मुंबई.